शेती विषयक व आर्थिक परिस्थिती त्या लोकांची कशी आहे? याबद्दलची माहिती गोळा केली. पावशी हे गाव त्यापैकी एक निवडलेलं होत. पावशी ना कुडाळ त्या गावाची सर्वेक्षणासाठी एक गाव निवडलेलं आहे. त्या ठिकाणी आयोगाच्या सदस्यांनी आज सकाळीच प्रत्यक्ष भेट जाऊन तिथल्या लोकांना सर्वेचं स्वरूप समजावून सांगितले. सर्वेक्षणाचं स्वरूप काय असेल, काय माहिती द्यावी, याचीही माहिती त्या गावातल्या मंडळीनं दिली. दरम्यान कुडाळ, अंकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी या ठिकाणच्या वेगवेगळ्या संस्था आणि वैयक्तिकरित्या एकूण 7,000 निवेदन या आयोगापुढे दाखल करण्यात आले. या जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण 7,000 शिक्षणाच्या पर्यंतच ते मर्यादित आहे. आर्थिक परिस्थिती मात्र ते सर्वच शेतकरी जवळपास सर्वच शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यामुळे ते आपल्या मुलामुलींना योग्य प्रकारे शिक्षण देऊ शकत नाही असेही त्या सर्व निवेदनामध्ये नमूद करण्यात आले. सरकारी नोकऱ्यामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मराठा समाजांना मिळालेलं नाही. निवेदनामध्ये प्रामुख्याने नमूद केलेले सावंतवाडी संस्थान जेव्हा सावंतवाडी संस्थानाकडची ऐतिहासिक अशी काही कागदपत्र या आयोगापुढे दाखल करण्यात आले. पाऊस सर्वेक्षण पण सर्वेक्षण आता या हेच्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग म्हणजे सगळ्या जिल्ह्यामधले प्रत्येक तालुक्यामधले 2 गाव निवडण्यात आलेली असून
त्या गावामध्ये सर्वे केला जाईल, त्या सर्वे मध्ये त्या ठिकाणच्या एकूण शैक्षणिक परिस्थिती काय आहे, नोकऱ्यामध्ये त्या प्रमाणात त्यांना जसं वाटतं त्या प्रमाणात त्या मंडळीने दिलेलं आहे. संकलन केल्यानंतर, संकलन केल्यानंतरच आम्ही का प्रत्येक निवेदन हे प्रत्यक्ष वाचून आज वाचलेलं नाही, त्याच्यामुळं तो डाटा समाधानकारक आहे का नाही, जसा पाहिजे तो आहे का नाही हे सांगणं उचित होणार. अपेक्षा करू शकत नाही. कुठला पाठवायचा?